हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आता आजपासून नवरात्री चालू होणार आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज तर आज मी गट स्थापना करणार आहे. आणि आता माझी तयारी चालू आहे गट स्थापना करण्याची. तर मी बघा, येथे इथे पान नागिनीचे आणि हे सात धान्य, हळकुंड, खारीक, खोबरं, बदाम आणि सुपारी. आणि इथे नागिलीची पानं घेतलेली आहे. यात हळदी कुंकू आहे. तर तिकडे माती घेतलेली आहे चाळून, आणि बाजरी घेतली आहे, थोडीशी गहू पण घेतली आहे. चालू आहे इथं दादू, तिथे काय नाटक चालले काय माहिती. दादू आता लॉलीपॉप खाते सब येते मम्मीकडे. सर बोला उशीर झाला गट बसवायला. मॅडमचा इथं आमच्या सुरेखाची तयारी चालली आहे. समय साधती वाती बनवती आणि तिने खूप जोरदार प्रकारे तयारी चालू आहे इथं. माळ बनवायची, नागिनीच्या पाण्याची माळ बनवती. तर आमच्याकडे आता घटाला पाच बोटं हळदी कुंकाची लावून घेतात. आणि मला माहीत नाही तुमच्याकडे लावतात की नाही, आणि एक स्वस्तिक पण काढतात. तर मी आता हळदी कुंकाची पाच बोटं घेते लावून, आणि स्वस्तिक पण काढून घेते घटावरती. आणि आता मी स्वस्तिक काढून झालेलं आहे, आणि हळदी कुंकाची बोटं पण लावून झालेली आहेत पाच. तर आता मी घेतलं एक ताट ही चाळ, आणि त्याच्यावरती आता मी पुष्टा ठेवणार आहे, म्हणजे माती खाली गळणार नाही, फक्त पाणी खाली झिरपून जाईल. तर आता ही माती मी चाळून घेतली होती, त्याच्यावर अशी टाकायची. सात धान्य घेतले आहे मी. तर हे आम्ही दुकानातून आणले होते सात प्रकारचे धान्य, आणि घरचे थोडेसे गहू घेतले आणि बाजरी. आणि आता आपण येथे हे धान्य सगळे मिक्स करून घेऊ. तर येथे मी सगळे माती एकत्रित करून घेतली आहे. आणि आता हे सगळं धान्य आहे ते मी सगळं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आपल्या धन खूप छान उगवतं. तर आता हे मी सगळं मिक्स करून घेते. आणि थोडंसं धान्य जास्त घ्यायचं, म्हणजे धन खूप दाट आणि खूप छान उगवतं. आणि आता आपण घटामध्ये पाणी टाकून घेऊ. आणि मी घटावरती सात पाने नागिलीची ठेवली आहे. सात पानांची माळ केली, आणि बाकीचे उरलेले पानं पाच पानं मी घटासमोर ठेवणार आहे. येथे घट बसवायचा आहे म्हणून मी फरती पुसून घेतली, आणि घटासमोर रांगोळी पण काढते आहे मी आता. आणि जिथे घट बसवायचा आहे तेथे स्वच्छ जागा करून घ्यायची, म्हणजे छान प्रसन्न वाटतं. तर आमच्याकडे घटावरती नारळ ठेवत नाही, आमच्या शास्त्री पद्धत नाही आहे नारळ ठेवायची घटावरती, त्यामुळे मी पण नाही ठेवत घटा. तर लग्न झाल्यापासून मी माझ्या सासूबाईंना असाच घट बसवताना बघितलेलं आहे, त्यामुळे मी पण असाच घट बसवत आहे, घटावरती नारळ ठेवत नाही आहे. आणि मला भरपूर कमेंट आले होते की तुम्ही घटावरती नारळ नाही ठेवला का, तर आमच्याकडे ठेवत नाही म्हणून मी ठेवला नाही आहे. आणि हा व्हिडिओ मी थोडासा लेट पोस्ट करत आहे, कारण एडिटिंगला वेळच भेटला नव्हता मला. तर आता भेटला आहे म्हणून मग मी आता हा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करत आहे. स्थापना झालेली आहे, आणि खूप छान झालं आहे. आता आम्हाला पण 9 दिवसाचा उपवास आहे दोघांना पण. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.